अंकुर सामाजिक संस्था आणि वी हेल्प चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं स्टेशन ठाकूरवाडी येथील शालेय हायस्कूल तसंच कॉलेजमधील 75 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. यामध्ये स्कूल बॅग, वह्या, कंपास आणि छत्र्यांचं वाटप करण्यात आलं. सह्याद्रीच्या कुशीत दडलेली ही वाडी दुर्गम भागात असून इथे 8वीच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात. याचीच दखल घेत अंकुर संस्थेनं तेथे विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचं ठरवलं आहे. यामध्ये येथील विद्यार्थ्यांचे समुपदेशन, मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प, इंग्रजी बेसिक शिक्षण असे उपक्रम अंकुर संस्था करणार आहे. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक वृंद, गावकरी मंडळी, वी हेल्प फाउंडेशन अध्यक्ष उदय कपाडिया आणि ट्रस्टी मेंबर्स तसंच अंकुर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नारायण मिसाळ, दिलीप लोभी, रामदास रुठे, रमेश लोभी, तुकाराम पवार, अशोक देशमुख यांचे सहाय्य लाभले. यावेळी वी फाउंडेशनचे अध्यक्ष उदय कपाडिया यांनी यापुढे देखील त्यांची संस्था शैक्षणिक मदत करत राहील असं आश्वासन दिलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी रोशन दगडे, कर्जत. आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई माध्यमाची कर्जत मधील एकमेव शाळा, दर्जेदार शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अद्यावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, बस सुविधा यांसह बरंच काही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष. प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच शाळेला भेट द्या. संपर्क 7770049434.